हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। सो गाइस, अभी मैं जा रहा हूँ मंडल के काम के लिए, सीता के लिए। तो अच्छा, यानी बता दूँ, सीता होता क्या है। साईं बाबा अपने शासन काल में जब वो थे तो वो घर घर जाके भिक्षा मांगते थे, तो उसमें से जो भिक्षा आया हुआ रहता है लोगों को भी देते हैं प्रसाद के रूप में, और खुद भी ग्रहण करते थे। वैसे ही हमारी पालकी के बंधन से, या पालकी से पहले हम 3 महीना भिक्षा मांगते हैं, घर घर जाके भिक्षा मांगते हैं, और उसमें से जो आया हुआ अन्न धन्य है वही अन्न धन्य शिरडी तक जाता है, और बाबा के चरणों में पहुंचने के बाद मुंबई लाया जाता है, और उसी से इतना बड़ा भंडारा करते हैं। यानी लोगों से लिया हुआ भिक्षा का अन्न वही उससे ही हमारे भंडारे में यूज करके इतना बड़ा भंडारा होता है। तो आज का सीता है गणेश नगर में, गणेश नगर द्वारका माई के पीछे। तो चलो गाइस, आपको डायरेक्ट वहीं मिलते हैं। श्री साई नाथ है, श्री साई भजन दिनांक 23 मैथिली संपूर्ण बिरजे यात्रा सोहळा संपन्न। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री साई नाथाय नमः, श्री साई भजन सांस्कृतिक मंडळ भांडू गणेशनगर यांसाठी दिनांक 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर असा संपूर्ण भांडूप वासियांचा पालखीसह पदयात्रा सोहळा संपन्न होतो। श्री साईबाबा जसे दारोदारी जाऊन भिक्षा मागत, तशीच भिक्षा मागायला पालखीसह पदयात्रेला जाणारे साई भक्त प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या दारात जोडी घेऊन आले आहेत। तेव्हा आपण भिक्षा स्वरूपात डाळ, तांदूळ, कांदे, बटाटे, तेल, गुळ, खोबरे, साखर यासारख्या भंडाऱ्याला उपयुक्त असणाऱ्या वस्तू द्याव्या ही नम्र विनंती। तसेच पैशा स्वरूपात आपण जी भरभरून देणगी देता त्या देणगीच्या माध्यमातून प्रतिवर्षी 1 ते 10वी पर्यंतच्या सरासरी 243 विद्यार्थ्यांना विद्यार्थी दत्तक योजनेत घेतले आहे। ज्या विद्यार्थ्यांचे आई वडील नाहीत किंवा वडील नाहीत अशा गरीब गरजू विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षणाचा संपूर्ण खर्च श्री साईभजन सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून होत असला तरीही आपणच दिलेल्या पैशातून हा खर्च केला जातो। तेव्हा आपणच सर्व नागरिक या दत्तक मुलांचे पालक आहात हे सांगायला श्री साईभजन सांस्कृतिक मंडळाला खूप अभिमान वाटतो। त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर आदिवासी पाड्यांमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते, त्याचबरोबर पर्यावरण, झाडे लावा झाडे जगवा अभियान, स्वच्छ भारत अभियान हेही राबवले जाते। त्याचप्रमाणे भांडूपमधील सर्व रांगोळी कलाकारांना एकत्र घेऊन शिर्डीमध्ये श्री साईबाबांची भव्य दिव्य 40,000 स्क्वेअर फूट विश्वविक्रमी रांगोळी काढण्यात आली। वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन या ठिकाणी त्यांची नोंद झाली। दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता श्री गणेशनगर खिराडे कंपाऊंड श्री साईबाबा मंदिर येथून श्री साईंची पालखी भांडूप ते शिर्डी अशा प्रवासास निघते। हजारो भक्तगण नागरिक प्रतिशिर्डी ठाणे वर्तकनगर श्री साई मंदिरापर्यंत सोडायला येतात, तिथे महाप्रसादारूपी भंडारा घेतात। तेव्हा आपणही तिथे येऊन आम्हा पायी चालत जाणाऱ्या शेकडो साई भक्त पदयात्र्यांना आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती। तसेच शिर्डीहून परत आल्यावर जे अन्नधान्य श्री साईबाबांच्या पावन झालेल्या ते अन्नधान्य पुन्हा भांडूपमध्ये आणून इथल्या अन्नधान्यात एकत्रित करून त्याचा महा
भंडारा करतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे शनिवार दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12 ते रात्री 12 श्री साईबाबांचा महाभंडारा अखंड आणि अविरत सुरू राहणार आहे. भंडाऱ्याला 1.5 लाखापेक्षाही अधिक भक्तगण तसेच नागरिक यांचा महापूर लोटलेला असतो. हे सर्व भाविक श्री सत्यनारायण महाराजांच्या पूजेचे, श्री साईबाबांच्या पालखीचे, त्यांच्या पादुकांचे, तसेच श्री साई मंदिरातील व द्वारका माईतील साईबाबांचे दर्शन घेऊन श्री साईंच्या भंडाऱ्याचा लाभ घेतात. आपणही या सोहळ्यास यावं असा नम्र तसंच आग्रहाचं निमंत्रण. या सोसायटीतील आजी आजोबा, माता पिता, बंधू भगिनी आणि बाळ गोपाळ यांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना उदंड दीर्घायू आरोग्य लाभो अशी श्री साई भजन सांस्कृतिक मंडळातर्फे श्री साईंच्या चरणी विनम्र प्रार्थना. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय साई राम, जय साई राम, जय साई राम. काढून द्या, काढून द्या, काढून द्या. श्री साईनाथ महाराज की जय. अर्जुन के आगे कोई बोल सकता है क्या? क्या फिर आज पालती ना? श्री साई बाबांच्या पालखीची जोरदार तयारी चालू आहे. तर खाली टी शर्ट वगैरे ठेवलेत आणि वरती फॉर्म भरतायत. तर काही पदयात्री आले. साईराम
बैरूला सांग काय पदयात्री फॉर्म भरायला आले बघा हा हळदीची ऑर्डर सोडून पालखीचा फॉर्म भरायला आलाय खास जीवदार पालखीची तयारी 2500 वर्ष कल्याणवरून काका आले कोणता टी शर्ट घालणार काय घालणार साईराम भांडुपचे उत्सव आले आले आमचे मुलगा पण आला साईराम मित्रांनो तर टी शर्ट पण आले आहेत साई पालखीच्या व्हाईट कलरची टी शर्ट आहे काही नसलं तरी यांना मोकळ्या जागेला काठी मारणार माणूस इथंच बसलेला तू तर या आणि लवकर या टी शर्ट 250 प्राईज आहे 350 साईराम